नमस्कार, मी विपिन डिंगणकर स्वागत करतो तुमचं 1/2 या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। आज आम्ही तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहोत। चला मग प्रवासाला सुरुवात करूया। आज आपण कासरसाई धरणाजवळ असलेल्या एका डोंगरावर जाणार आहोत। हे ठिकाण पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे। खडकी, पिंपरी चिंचवड, हिंजवडीसारखा शहरी भाग पार केल्यावर आपल्याला पुण्यातील ग्रामीण भागाचे दर्शन घडते। इथली हिरवीगार झाडे, शेती पाहून व निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकून खूप रिलॅक्स फील झालं। इथे आम्हाला गावातून वाहणाऱ्या नद्या, त्यावरील काही पूल, गावातील सुंदर घरं पाहायला मिळाली। बऱ्याच घरांसमोर बुरं बांधली होती। एकूणच इथे राहणारी लोक एक सुखी संपन्न आयुष्य जगत आहेत हे कळत होतं। एवढ्या गाई व म्हशी एकत्र पाहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता। हे दृश्य पाहून मला 90s मधली अमूलची मारे घर अंगनाना भुलोना, ज्यामध्ये स्मिता पाटील यांनी काम केलं होतं, ही ॲड आठवली। थोड्याच वेळात आता आम्ही वाघजाई मंदिर डोंगराजवळ पोचणार होतो। 1.5 तासाच्या बाईक राईडनंतर आता आम्ही कासरसाई येथील वाघजाई मंदिराच्या डोंगर पायथ्याशी पोचलेलो आहोत। इथे पोचण्यासाठी गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। त्याचबरोबर काही तुम्हाला टर्न्स घ्यायचे आहेत त्याचं फुटेज आम्ही व्हिडिओच्या शेवटी देऊ, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा। आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया। ह्या जागेची माहिती आम्हाला गुगल मॅप्सवर मिळाली। आणखी जाणून घेण्यासाठी आम्ही यूट्यूबवर काही व्हिडिओज पाहिले व इंटरनेट्सवर काही आर्टिकल्स वाचले। इथे आपल्याला 2 पुरातन देवस्थानं व 1 ज्वालामुखीमुळे तयार झालेली गुंफा, ज्याला इंग्लिशमध्ये वोल्कॅनिक ट्यूब केव्ह म्हणतात, हे पाहायला मिळणार आहे। ह्या मंदिरांमध्ये पूजेसाठी भाविक बऱ्यापैकी येत असतात, त्यामुळे ही जागा सेफ आहे। या मळलेल्या वाटा आपल्याला थेट मंदिरापर्यंत घेऊन जातात। इथे असणाऱ्या झाडांमुळे वारा छान वाहत असतो। इथून चालताना आपल्याला मोरांचे व काही चिमण्यांचे आवाज ऐकू येतात। वीस मिनिटाच्या ट्रेकनंतर आपल्याला सर्वात आधी कोराळेश्वर मंदिर दिसतं। इथे आपण क्षणभर विश्रांती घेणार आहोत आणि मग देवाचं दर्शन घेऊन पुढच्या ठिकाणावर जाणार आहोत। कोराळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्याच बाजूच्या रस्त्याने समोर वाघजाई मंदिराकडे जाणार आहोत। इथून आपल्याला व्यवस्थित असा रस्ता केलेला दिसतो। कोराळेश्वर मंदिरापासून अवघ्या 1 मिनिटातच पुढे आला की आपल्याला वाघजाई मंदिराचा कलश दिसायला सुरुवात होते। चला आपण मंदिरात जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊ। महाराष्ट्रामध्ये अनेक डोंगरांवर आपल्याला वाघजाई देवीची मंदिरं पाहायला मिळतात। वाघजाई देवीबद्दल भाविकांची मतं ही निरनिराळी आहेत। काहींच्या मते वाघजाई म्हणजे वाघापासून संरक्षण करणारी देवता, तर काहींच्या मते वाघावर बसून
जी वाईट शक्तींचा संहार करते ती वाघजाई। इथे आम्हाला काही भाविक हार व नारळाचं तोरण देवीला अर्पण करताना दिसले, ज्यावरून आम्हाला असं वाटतं की ही वाघजाई माता इथली ग्रामदैवत असावी। डोंगराच्या कडेला असलेलं हे मंदिर खूप सुंदर आहे व प्रत्येकाने एकदा पाहण्यासारखं आहे। मंदिरातून खाली पायऱ्यांनी उतरत आल्यावरती आपल्याला इथे एक गुंफा दिसते। इंटरनेटवरती अवेलेबल असलेल्या माहितीप्रमाणे ही गुंफा एका वोल्कॅनिक एक्सप्लोजनमुळे किंवा लावा जो निघतो ज्वालामुखीमधून त्यांनी ही निर्माण झालेली आहे। थोडासा आपण आतमध्ये जायचा प्रयत्न करू आणि बघूया आतनं कशी दिसते। एक 10-15 मीटर आतमध्ये आल्यावर आपल्याला उभा राहण्या इतकी जागा इथे मिळते। आतमध्ये हे टनल खूप खोल असल्यासारखं वाटतंय, पण जास्त आतमध्ये आपण आता जाऊ नाही शकत। हा अनुभव माझ्यासाठी तरी नवीनच आहे, अशी कुठची वोल्कॅनिक इरप्शनमुळे तयार झालेली गुंफा बघण्याचा। गुफेच्या आतमधली काही दृश्य, या आजूबाजूच्या भिंती आपण बघू शकतो। इथे समजून येत की इथे नक्कीच काहीतरी लावा ज्वालामुखीतून निघालेला असावा। तर निसर्गातील हा एक अद्भुत चमत्कार पाहिल्यानंतर आता आम्ही वर जाणार आहोत। वरून एका पठारावरून आपल्याला कासरसाई धरणाचा खूप छान पॅनोरामिक व्ह्यू दिसतो। चला आपण आता तिथे जाऊन तिथले दृश्य बघूया। कोराळेश्वर मंदिरापासून सरळ चालत आल्यावर आपल्याला कासरसाई धरणाचं बॅक वॉटर दिसत, पण मध्येच मला ही करवंदाची जाळी दिसली म्हणून मी इथे थांबलो। सध्या ही करवंद कच्ची आहेत, पण याची चटणी खूप छान होते। करवंद काढण्याचा मोह आमच्या जाणी काही आवरला नाही गेला, त्यामुळे काही करवंद आम्ही ठेचा करण्यासाठी घरी घेऊन आलो। थोडंच अंतर चालून आल्यावर आपण एका अशा पॉइंटवर येतो जिथून आपल्याला कासरसाई डॅमचं बॅक वॉटर दिसायला सुरुवात होते। सो प्लीज एन्जॉय द व्ह्यू। एकंदरीत अनुभव शेअर करायचा झाल्यास या कासरसाई देवीच्या डोंगरावर खूप निरनिराळे अनुभव मला आले। ती गुफा पाहून एक आपल्याला थरार अनुभवता आला, निसर्गातला एक चमत्कारच मी म्हणेन। तो मी पहिल्यांदा अशी कुठलीतरी गुफा पाहिली होती, ती पाहून खूप बरं वाटलं। मंदिरात अध्यात्माची एक प्रचिती येते आणि ह्या पॉईंटवरून तर विचारूच नका। इथे बसल्या बसल्या कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला दाखवता नाही आलं अनफॉर्च्युनेटली, पण मला काही ससे दिसले, काही मोर दिसले, हे धरणाचं बॅकवॉटर, इथून दिसणारी काही
गावातली लहान मंदिरे एक खूपच सीनिक आणि खूपच सुंदर दिसते. असं वाटतच नाही आहे इथे बसून की मी पुण्याच्या फक्त 50 किलोमीटर अंतरावरच आहे. परत येताना आम्ही एका टेकडीवर थांबलो. इथून आपल्याला कासारसाई परिसराची ही सुंदर दृश्य पाहायला मिळतात. तसंच आम्ही डोंगरावरून खाली आलेलो आहोत. ओव्हरऑल हा ट्रेक तसा खूपच सोपा आहे. वर चढायला 30 ते 40 मिनिटं पुरेशी आहेत, खाली उतरायलाही तितकाच वेळ लागतो. तुमच्याबरोबर पाण्याची बॉटल, खायला काहीतरी सोबत ठेवा, कारण की वर काहीच अवेलेबल नाही आहे. इथे येण्यासाठी गुगल मॅप्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, पण त्याच्यात फक्त एक तुम्हाला टर्न वेगळा घ्यायचा आहे जो आम्ही तुम्हाला आता जाताना दाखवू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. तर मेन रोडवरनं आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. इथे आपल्याला या झाडांच्या मागे वृंदावन कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून बोर्ड दिसेल, आणि बाजूला किंवा तक्षशिला निसर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून बघा, आणि आतमध्ये टर्न घेऊन सरळ रोडनी तुमची गाडी न्या.